नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता अकरावीतील अर्थशास्त्र हा विषय बघतो आहे आणि या विषयातील आजचं आपलं प्रकरण आहे आर्थिक नियोजन इकॉनॉमिक प्लॅनिंग मित्रांनो यू पी एस सी एम पी एस सी कंबाईन एक्झाम्स आणि सरळ सेवा विविध परीक्षांना अत्यंत उपयुक्त असं हे प्रकरण जे आपल्याला क्रमिक पुस्तकामधून करायचं आहे आणि क्रमिक पुस्तकामध्ये मित्रांनो यावरील ज्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत त्या तुम्हाला दुसऱ्या कुठेही भेटणार नाहीत अत्यंत सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी समजवून सांगितलेलं आहे आपल्याला ते या ठिकाणी सविस्तरपणे बघायचं आहे नेमकं या प्रकरणात काय काय बघायचं त्या या ठिकाणी आपण सुरुवातीला बघणार आहोत आणि नंतर आपण या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदी पाटील बघा पहिला मुद्दा आहे आपल्यासाठी तो म्हणजे आर्थिक नियोजन आर्थिक नियोजन म्हणजे काय राष्ट्राच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची पाहणी करून त्याच्या आधारावर कोठे केव्हा कशा रीतीने कशाचे आणि किती उत्पादन करायचे त्या उत्पादनाचे वितरण याबाबत मध्यवर्ती सत्तेने जाणीवपूर्वक निर्णय घेणे म्हणजे आर्थिक नियोजन होईल मित्रांनो व्याख्या समजून घेताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे एक राष्ट्र तेथील संपूर्ण अर्थव्यवस्था तिची पाहणी करायची आहे ती कशाच्या आधारावर कुठे किंवा कशा रीतीने कोणत्या पद्धतीने किती उत्पादन घेते आहे म्हणजे बघा अर्थव्यवस्था उत्पादनाची पद्धत उत्पादनाचे वितरण याबाबत मध्यवर्ती सत्ता जी जाणीवपूर्वक निर्णय घेते त्याला आपण आर्थिक नियोजन म्हणतो मित्रांनो या प्रकरणात आपल्याला काय बघायचं आहे मित्र मित्रांनो या ठिकाणी बघा याचा अर्थ बघायचा आहे आर्थिक नियोजन म्हणजे काय त्याचा अर्थ आणि व्याख्या त्याची वैशिष्ट्य हो, उद्दिष्ट हो, त्यानंतर भारतातील पंचवार्षिक योजना पहिली ते नवी योजना मित्रांनो या मुद्द्यावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले आहेत विविध एक्झाम्स फार पोलीस भरती सरळ सेवा आणि एम पी एस सीच्या विविध एक्झाम्स ते आपल्याला बघायचे आहे त्यानंतर दहावी पंचवार्षिक योजना आपल्याला व्यवस्थित बघायची आहे अकरावी पंचवार्षिक योजना या ठिकाणी आपल्याला बघायची आहे सगळेच मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यंत परीक्षाभिमुख बघा एक लहानसा सुविचार या ठिकाणी दिलेला आहे नक्कीच आपल्यासाठी कामाचा आहे ॲज अ जनरल रूल द मोस्ट सक्सेसफुल मॅन इन लाईफ इज द मॅन हू हॅज द बेस्ट इन्फॉर्मेशन ज्या माणसाकडे चांगली माहिती आहे तोच माणूस या ठिकाणी सक्सेस होत असतो असं या ठिकाणी एक सामान्य नियम आहे असं म्हटलेलं आहे मित्रांनो नियोजन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला बघायचं आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही प्रास्ताविक बघितलं तर दुसरे महायुद्ध दुसऱ्या महायुद्धानंतर आपण बघतोय राजकीय स्वातंत्र्य मिळालेले काही विविध विकसनशील राष्ट्र आहे यांनी नियोजित आर्थिक विकासासाठी आर्थिक नियोजनाला एक शक्तिशाली साधन मांडले कोणते राष्ट्र मित्रांनो विकसनशील ज्यांना विकसित बनायचं आहे त्यांच्यासाठी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये वेढला गेला होता शेतीचा मागासलेपणा अन्नधान्य समस्या निरक्षरता साथीचे रोग अधिक मृत्यूदर हे प्रश्न देशाला तीव्रतेने जाणवत होते म्हणजे समस्या बघा या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी व वेगाने आर्थिक विकास करण्यासाठी भारताने आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला मित्रांनो आपण जर बघितलं एकोणीसशे पन्नासमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली आपण नियोजन मंडळाची स्थापना केली पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व त्यांच्या मदतीसाठी नियोजन मंडळामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असतात हे या ठिकाणी आपल्या लक्षात आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आर्थिक नियोजनाची रूपरेषा आखणे असेल त्यांची अंमलबजावणी करणे असेल याची उत्तरदायित्व या ठिकाणी नियोजन आयोगाकडे असते आता सध्याच्या बाबतीत जर बघितलं मित्रांनो आपण या ठिकाणी नीती आयोग आणलेला आहे परंतु आपल्याला नियोजन आयोगाबद्दल माहिती असलं पाहिजे कारण की नियोजन आयोग याचंच पुढील आधुनिक रूप म्हणून आपण नीती आयोगाला या ठिकाणी बघत असतो हे लक्षात ठेवा मित्रांनो ओके आता आर्थिक नियोजन म्हणजे काय आणखी एक व्याख्या आर्थिक नियोजनाची या ठिकाणी केलेली आहे जी आपल्यासाठी महत्त्वाची आहे बघा नियंत्रण यंत्रणेच्या आधि आधिपत्याखाली उपलब्ध संसाधनाचा वापर करून निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्याचा एक का कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन काय म्हणतोय आपण नियोजन यंत्रणा महत्वाची आहे त्या ठिकाणी उपलब्ध संसाधनाचा वापर महत्वाचा आहे आणि तो वापर करून या ठिकाणी उद्दिष्टे पूर्ण करायची आहे त्याच्यासाठीचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे आर्थिक नियोजन मित्रांनो डॉक्टर एच डी डिकिन्सनने काय म्हटलेलं आहे आर्थिक नियोजन म्हणजे काय तर संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करून त्या आधारावर कोणत्या वस्तूंचे किती प्रमाणात कसे केव्हा कोठे उत्पादन करावं याचे आणि त्याचे वितरण कशा पद्धतीने करायचे याबाबत महत्त्वाचे निर्णय मध्यवर्ती सत्तेने जाणीवपूर्वक घेणे याला आपण या ठिकाणी आर्थिक नियोजन असं म्हणत असतो मिसेस बारबारा उठण काय म्हणताहेत सार्वजनिक सत्तेने आर्थिक अग्रक्रमांची जाणीवपूर्वक आणि हेतू पुरस्परपणे केलेली निवड म्हणजे आर्थिक नियोजन सार्वजनिक सत्ता आहे सरकार म्हणजे काय सार्वजनिक सत्ता हे काय आहे आर्थिक आग्रक्रम नेमका कशावर फोकस करायचा याची जाणीवपूर्वक आणि निय निवड नियोजन आहे याला आर्थिक नियोजन म्हणायचं भारतीय नियोजन मंडळ काय म्हणतं आर्थिक नियोजनाला की पूर्वनिर्धारित निश्चित अशी आर्थिक व सामाजिक उद्दिष्टी प्राप्त करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक मानवी भांडवली साधन सामग्रीची जुळवाजुळव आणि प्रभारी वापर करण्यासाठी तसेच अग्रक्रमाने निश्चित योजना ठराविक का कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी मध्यवर्ती सत्तेने जाणीवपूर्वक आणि हेतूपुरस्सरपणे केलेले प्रयत्न म्हणजे आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे असे व्याख्या आहेत आर्थिक नियोजनाचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्ये बघायचे आहेत बघा इथे थोडक्यात जर तुम्ही बघितलं तर मध्यवर्ती नियोजन सत्ता हे पहिलं वैशिष्ट्य आहे त्यानंतर पाहणी पुढे उद्दिष्ट्य आणि लक्ष संसाधनाची जुळवाजुळव योजना कालावधी मूल्यमापन सतत चालणारी प्रक्रिया ही वैशिष्ट्ये या ठिकाणी आहेत मध्यवर्ती नियोजन सत्ता काय म्हणते आहे नियोजन असणाऱ्या प्रत्येक देशाला आपण बघतो आहे या ठिकाणी मध्यवर्ती नियोजन सत्ता असावी लागते भारतामध्ये या सत्तेलाच आपण नियोजन मंडळ असं म्हणतो योजना तयार करण्याचे सर्वाधिकार याच नियोजन मंडळाला असतात पुढे पाहणीमध्ये काय आहे आर्थिक नियोजनामध्ये जर तुम्ही बघितलं तर मानवी आणि नैसर्गिक साधनसामग्रीची उपलब्धता आणि त्यांच्या वापरासंबंधात अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी या ठिकाणी केली जाते के उपलब्धता किती आहे आणि त्यांचा वापर कसा करायचा नियोजनामध्ये उद्दिष्ट काय असतं उद्दिष्ट आधीच निश्चित असते ते वास्तव असते आणि लवचिक असते मित्रांनो वास्तव म्हणजे काय ते साध्य झालं पाहिजे लवचिक म्हणजे काय त्याच्यात बदल करता आला पाहिजे हे शब्द लक्षात घ्या पुढे प्राधान्यक्रमाने लक्ष काय आहेत आपण बघतो आहे आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक नियोजनामध्ये दे प्रत्येक क्षेत्राच्या महत्त्वानुसार प्राधान्य क्रम ठरवला जातो काय महत्त्वाचं काय कमी महत्त्वाचं लक्ष ठरवून उद्दिष्टे प्राप्तीसाठी आपण बघतो आहे या ठिकाणी ठोस पावले उचलली जातात पुढे आहे संसाधनांची जुळवाजुळव तुम्ही जर बघितलं कर आकारणी असेल देशांतर्गत बचत तुटीचा अर्थभरणा बहिर्गत सहाय्य इत्यादी स्रोतांच्या मदतीने नियोजनासाठी आवश्यक अशा संसाधनाची जुळवाजुळव या ठिकाणी करावी लागते पुढे या योजना कालावधी देशामध्ये योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे भारतात अनेक देशांमध्ये तसाच आहे मूल्यमापन ठराविक कालावधी झाला आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपण त्या योजनेचं बद, मूल्यमापन करतो त्याचा अग्रक्रम ठरवतो लक्ष ठरवतो त्याबद्दल बदल करतो हे लक्षात घ्यावं लागेल ती सतत चालणारी प्रक्रिया आहे एक सातत्यपूर्ण अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाचे उद्दिष्ट घात गाठली जाते पुढचा मुद्दा आहे मित्रांनो आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे काय आहेत उद्दिष्टे बघा जलद आर्थिक वृद्धी दुसरं दारिद्र्य निर्मूलन तिसरे उत्पन्नातील विषमतेत घट चौथे रोजगार संधीची निर्मिती पाचवे प्रादेशिक समतोल त्यानंतर स्वावलंबन स्थैर्यासह विकास भांडवल उभारणीत वाढ शेती आणि उद्योगांचा जलद विकास सामाजिक उद्दिष्ट ही सगळी उद्दिष्ट या ठिकाणी आहे जलद आर्थिक वृद्धी म्हणजे नेमकं काय उद्दिष्ट सगळ्यात महत्त्वाचं भारतीय नियोजनात जर बघितलं आपण तर प्रथम आणि मूलभूत स्वरूपाचं हे उद्दिष्ट आहे की जलद आर्थिक वृद्धी आपल्याला करायची आहे हे उद्दिष्ट शेती उद्योग वाहतूक दळणवळण आणि इतर आधारभूत संरचनेच्या सोयीचा विकास करून प्राप्त करता येते पुढे जर बघितलं तुम्ही तर आर्थिक अवस्था विषमता सर्व दूर पसरलेले दारिद्र्य अशा अनेक समस्या भारतासमोर आहेत या समस्या केवळ आर्थिक वृद्धीचा वेग वाढवूनच सोडवता येतात हेही ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे आहे दारिद्र्य निर्मूलन भारताला अद्याप दारिद्र्याच्या दुष्टचक्राच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे मित्रांनो रॅग्नर नर्क्स यांच्यामध्ये देश गरीब आहे कारण तो गरीब आहे कंट्री इज पुअर बिकॉज बिकॉज इट इज पुअर मित्रांनो अत्यंत महत्वाचं असं हे वाक्य जोपर्यंत समाजाच्या तळागाळातील लोकांचे आर्थिक भले किंवा कल्याण होणार नाही तोपर्यंत तोपर्यंत दारिद्र्य निर्मूलन हे एक स्वप्न राहील म्हणून नियोजन मंडळाने दारिद्र्य निर्मूलन हे मुख्य लक्ष डोळ्यासमोर ठेवलेलं आहे उत्पादनातील विषमतेत घट आहे मित्रांनो श्रीमंत आणि गरिबातील दरी वाढतच आहे हे सामाजिकदृष्ट्या अयोग्य आहे म्हणूनच सामाजिक न्यायाच्या दृष्टीने दारिद्र्य निर्मूलन आणि उत्पन्न व संपत्तीच्या विषमतेत घट हे नियोजनाचे उद्दिष्ट आहे पुढे जर आपण बघितलं तर उत्पन्न व संपत्तीच्या असमान वाटपामुळे मक्तेदारी निर्माण होते आणि मुठभर लोकांच्या हाती आर्थिक सत्तेचे या ठिकाणी आपण बघतो आहे त्या ठिकाणी कुठेतरी केंद्रीकरण होत असते आणि मग त्याच्यातून जे गरीब आहेत ते गरीब होत जातात श्रीमंत श्रीमंत होत जातात म्हणून आपल्याला उत्पन्न आणि संपत्तीचे समान वाटप करायचे आहे हे लक्षात घ्या पुढचा मुद्दा आहे मित्रांनो रोजगार संधीची उपलब्धता बघा भारतामध्ये जर आपण बघितलं बेकारी आहे अर्ध बेकारी आहे आणि ही दारिद्र्याची प्रमुख कारणे आहेत ओके मग याच्यातून काय येतं निराशा रोगराई सामाजिक तणाव गुन्हेगारी याचे परिणाम आहेत मित्रांनो म्हणून बेकारीची समस्या ही युद्ध पातळीवर सोडवायची आहे आपल्याला आर्थिक नियोजनामध्ये जर तुम्ही बघितलं तर विशेषतः ग्रामीण भागामध्ये रोजगार संधी निर्माण आपल्याला करायचे आहे यासाठी श्रमप्रदान तंत्र आवश्यक आहे आणि याच्यातून आपल्याला वाढती जी श्रमशक्ती आहे तिला सामावून सुद्धा घ्यायचं आहे किंवा ती घेता येते पुढचं उद्दिष्ट आहे आपलं नियोजनाचं प्रादेशिक समतोल आपल्याला राखायचा आहे आपण बघतो आहे विविध ऐतिहासिक भौगोलिक स्थानिक घटक जे आहे त्यामुळे आर्थिक विकास हा कुठेतरी एकतर्फी होत जातो काही ठिकाणं त्या ठिकाणी चांगली विकसित झाले असतात तर काही सातत्याने मागास राहतात आता मग आर्थिक वृद्धी केव्हा होईल की जेव्हा प्रादेशिक समतोल साधला जाईल म्हणूनच मागासलेल्या प्रदेशांच्या विकासाला प्रोत्साहन देणे हे आर्थिक नियोजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्वावलंबन स्वावलंबन म्हणजे देशाला ज्या ज्या वस्तू उपभोगासाठी आवश्यक असतात त्या देशातच उत्पादित होणे याला आपण स्वावलंबन म्हणतो म्हणूनच आपण बघतो आहे अन्नधान्याबाबत स्वावलंबन प्राप्त करण्यासाठी शेतीला सर्वाधिक प्राधान्य या ठिकाणी दिलेले आहे युद्ध काळात व आर्थिक चढ उताराच्या काळात आपण जर बघितलं तर या ठिकाणी आयातीवर अधिक अवलंबून असणे हे योग्य नाही आहे त्यासाठी आयात पर्यायीकरणावर आपण भर दिलेला आहे हे लक्षात घ्या इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे आया हा आया आयात पर्यायीकरण म्हणजे काय मित्रांनो आपण जे आयात करतो आहे ती आयात कुठेतरी आपली कमी झाली पाहिजे त्यासाठीचा हा एक उपाय आहे कारण की आयात कमी करायची म्हणजे काय करायचं समजा आपल्याला या ठिकाणी तुम्हाला बघितलं आपण समजा तेलबिया आहे आपण तेलबियाची आयात करतो आहे मग काय करायचं या तेलबियांचं भारतामधील उत्पादन वाढवायचं म्हणजे आपण आपोआप आयात कमी करू आणि बाहेर जाणारं चलन आपलं त्या ठिकाणी रोखलं जाईल त्याला आपण आयात पर्यायीकरण म्हणतो त्यावर पर्यायी वस्तू आपल्या देशामध्ये शोधून काढायची ओके आणि मग याच्यामुळे आपला रोजगार वाढील आणि निर्यात वाढील त्याच्यातून आपली आयात घटेल पुढचं उद्दिष्ट असतं मित्रांनो स स्थैर्यासह हो विकास तुम्ही जर बघितलं तर बाजार अधिष्ठित अर्थव्यवस्था ही अस्थिर असतात कारण तेथील आर्थिक क्रियांमध्ये वारंवार चढ उतार आढळतात यालाच आपण व्यापार चक्र म्हणतो यामुळे कधीकधी अचानक अवाजवी लाभ झाला तरी अनपेक्षित अशी हानीसुद्धा होते ची ची जे देशाच्या आर्थिक विकासासाठी हानिकारक असते म्हणून स्थैर्यासह विकास हे एक नियोजनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे पुढचा मुद्दा आहे मित्रांनो भांडवल उभारणीसाठी वाढ भांडवल उभारणे म्हणजे काय कच्चा माल साधने अवजारे ऊर्जा इत्यादी प्रकारच्या भांडवली जिंदगीमध्ये वाढ होणे असेट्स आपण ज्याला म्हणतो मित्रांनो असेट्ससाठी मराठी शब्द जिंदगी असा दिलेला आहे या ठिकाणी भांडवल उभारणे म्हणजे काय तर कोणताही आर्थिक विकास करायचे आहे त्याची पूर्ण पूर्व अट काय असेल तर ती भांडवल उभारणी असते भांडवल उभारणीचा दर जर कमी असेल मित्रांनो तर आपोआप आर्थिक विकासाचा दर बंदावतो म्हणून भांडवल उभारणीसाठी बचत आणि गुंतवणुकीला या ठिकाणी चालना दिली पाहिजे शेती आणि उद्योगाचा जलद विकास महत्त्वाचा आहे शेती आणि उद्योग या दोन्ही यांच्या विकासामुळे आपण बघतोय देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीला सहाय्य होते आहे भारताची पासष्ट टक्के लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे शेतीच्या आधुनिकीकरणाला या ठिकाणी प्राधान्य दिले पाहिजे आर्थिक विकासासाठी आपण बघतो आहे शेतीबरोबरच मूलभूत आणि मुख्य उद्योगांचा विकासही या ठिकाणी आवश्यक ठरतो पुढे आहे सामाजिक उद्दिष्टे मित्रांनो भारतीयांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी सामाजिक उद्दिष्टे महत्त्वपूर्ण ठरतात जीवनमान दर्जा निर्धारित करण्यासाठी मानव विकास निर्देशांक हा आधुनिक निकष आहे यामध्ये शिक्षण आरोग्य दरडोई उत्पन्न इत्यादींचा समावेश होतो आहे अशा पद्धतीने आपल्या आर्थिक नियोजनाची ही उद्दिष्टे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अत्यंत महत्त्वाची अशी ही उद्दिष्टे मित्रांनो पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे म्हणजे मी तर म्हणतो हा विविध परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पहिली ते नवी योजना आपल्याला एका दृष्टिक्षेपात बघायची आहे योजनेचा कालावधी बघायचा आहे बघा बागा पहिली योजना जर बघितली तुम्ही तर एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पन्न असा कालावधी पहिल्या योजनेचा आहे मुख्य उद्दिष्ट काय आहे हा प्रश्न अनेक वेळेस विचारला गेला की पहिली योजना ही शेती विकासासाठी होती अपेक्षित लक्ष होतं दोन पॉईंट एक टक्के तर प्राप्त झालं ते तीन पॉईंट सहा टक्के मित्रांनो दुसरी पंचवार्षिक योजना जर बघितली तुम्ही तर एकोणीसशे छप्पन्न ते एकसष्ट उद्दिष्ट आहे अवजड उद्योग विकास अपेक्षित लक्ष आहे साडेचार टक्के आणि प्राप्त झाली चार पॉईंट एक टक्के त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकसष्ट ते सहासष्ट शेती व उद्योग विकास पाच पॉईंट सहा टक्के लक्ष्य होतं आणि ते प्राप्त झालं दोन पॉईंट सात टक्के त्यानंतर आहे वार्षिक योजना एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर पुढे आहे चौथी पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर स्थैर्यासह आर्थिक विकास पाच पॉईंट सात टक्के टार्गेट होतं तीन टक्के मित्रांनो इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल तुम्हाला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं हे नंतर आपण बघणारच आहोत की एकोणीसशे एकसष्ट ते सहासष्ट शेती आणि अवजड म्हणजे बघा हा बदल कसा झाला पहिली योजना आपण पूर्णतः शेतीवर फोकस केला दुसरी योजना उद्योगावर आणि नंतर मग दोघांना कुठेतरी आपण एकत्रित घेतलं परंतु इथे तुम्ही जर बघितला विकास दर सगळ्यात कमी म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या योजनामधील सर्वात कमी विकास दर असं जर तुम्हाला विचारलं तर ती तिसरी योजना का इथे विविध युद्ध वगैरे दुष्काळ त्यांचा सामना आपल्याला करावा लागला आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतर सहासष्ट ते एकोणसत्तर या योजनेचं जे अपयश होतं याच्यामुळे आपण त्या पंचवार्षिक योजनामध्ये बंद झाल्या तो मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागतो पुढे चौथी पंचवार्षिक योजना एकोणसत्तर ते चौऱ्याहत्तर आहे स्थैर्यासह आर्थिक विकास पाच टक्क्याचं टार्गेट आहे तीन पॉईंट तीन टक्के सध्या झालं पाचवी योजना मित्रांनो पाच वर्षाची नव्हती हा एक शॉर्टकट मुद्दा पाचवी पाच वर्षाची नाही का एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते अठ्याहत्तर अठ्याहत्तरमध्ये नवीन सरकार येत आहे सत्याहत्तरमध्ये अठ्याहत्तरपासून पुन्हा वार्षिक योजना सुरू करता येते त्यामुळे ही पाचवी योजना चारच वर्षाची पण पाचव्या योजनेतील उद्दिष्ट गरिबी हटाव दारिद्र्य निर्मूलन हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ओके हा मुद्दा इथे लक्षात घ्या चार पॉईंट चार टक्क्याचं टार्गेट आहे चार पॉईंट आठ टक्के त्या ठिकाणी साध्य आहे त्यानंतर आहे सहावी पंचवार्षिक योजना एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशी जीवनमानाची गुणवत्ता वाढवणे हे टार्गेट आहे पाच पॉईंट दोन टक्क्याचं टार्गेट आहे पाच पॉईंट सात टक्के साध्य झालेलं आहे सातवी पंचवार्षिक योजना एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद सामाजिक कल्याण व दारिद्र्य निर्मूलन पाच टक्क्याचा टार्गेट सहा टक्के साध्य सुट्टीचा काळ आहे एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव आठवी पंचवार्षिक योजना आहे ब्याण्णव ते सत्त्याण्णव अर्थव्यवस्थेला गती देणे पाच पॉईंट सहा टक्के सहा पॉईंट आठ टक्के त्यानंतर आहे नववी पंचवार्षिक योजना एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन सामाजिक न्याय व समतेसह आर्थिक वृद्धी साठ टक्क्याचा टार्गेट पाच पॉईंट पस्तीस टक्के साध्य मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तर आठवी योजना ब्याण्णव ते सत्त्याण्णव नववी सत्त्याण्णव ते दोन हजार काय करतो आहे आपण कुठेतरी सामाजिक न्यायाकडे जातो आहे समाज कल्याणाकडे जातो आहे हे लक्षात घ्या आता पुढचा मुद्दा आहे दहावी योजना दहावी योजना दोन हजार दोन ते सातमध्ये होती एक एप्रिलला योजना सुरू झाली एकतीस मार्चला संपुष्टात आली मोठ्या अपेक्षा होत्या बरेच मुद्दे या ठिकाणी आहेत ओके दोन टक्क्यापेक्षा कमी लोकसंख्येचा दर दर असेल घटलेले लोकसंख्येचं प्रमाण दारिद्र्य शिकाल ते असेल पासष्ट टक्के साक्षरता दर असेल जी डी पी साडेपाच टक्के असेल आणि अनेक महत्त्वाची उद्दिष्ट या ठिकाणी साध्य झाली दहाव्या उद्दिष्ट उद्दिष्टसुद्धा होती ते जवळपास आठ टक्क्याने दर वाढवणे खाजगी क्षेत्रासाठी आपण त्या ठिकाणी प्रोत्साहन देणार होतो पायाभूत सुरसना सरचना वगैरे आपण बनवणार होतो नंतर राजकोषीय मौद्रिक धोरणामध्ये लवचिकता आणणे हे टार्गेट्स होते विविध सुविधा पुरवणे औद्योगिक विकासाचा दर दहा टक्क्यापर्यंत वाढवणे प्रशासकीय दर्जामध्ये सुधारणा घडवून आणणे असे विविध टार्गेट्स दहाव्या योजनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत मित्रांनो इथे जर बघितलं तर आहवा घ्या लक्ष होती न्यायासहवृद्धीचा समावेश होता संतुलित विकास अधिक कर महसूल पंचायतराज राज्य विकास अहवाल विशेष योजना निर्गुंतवणूक अशी विविध लक्षं दहाव्या योजनेमध्ये होती मित्रांनो आपण हे थोडं स्कीप करूया कारण की अकरावी आणि बारावीवर जास्त प्रश्न आता तुम्हाला लास्ट लेटेस्ट येत राहणार आहेत हे लक्षात घ्या ओके दहाव्या योजनेची लक्ष या ठिकाणी तुम्ही बघता आहात दहाव्या योजनेची स्फल स्फृती काय फलस्मृती काय आहे थोडक्यात बघा वृद्धी जर वाढला आहे सेवा क्षेत्र आपण बघतोय गोडदौड आहे बचत गुंतवणूक वाढते आहे औद्योगिक विकास वाढतो आहे विदेशी विदेशी विनिमय साठा वाढतो आहे हे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल पुढे जर तुम्ही बघितलं तर दहाव्या योजनेचे अपयशसुद्धा आहे शेतीमध्ये आपण बघतो या समाधानकारक बेकारी जे ऊर्जा क्षेत्राचं पाहिजे तेवढं उद्दिष्ट सध्य होत नाही उद्योगाबाबतही अपयश आहे दारिद्र्य कमी करण्यात अपयशी आहे त्यानंतर मित्रांनो अकरावी पंचवर्षी योजना दोन हजार दोन ते मग दोन हजार सात ते बारा या योजनेत जर तुम्ही बघितलं तर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये दे। नऊ टक्के वार्षिक वृद्धीदराची उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आली आहे वेगाने वृद्धीचं नव्हे तर सर्वसमावेशक वृद्धीवर भर देऊन आपण बघतो आहे त्या ठिकाणी गुणवत्ता उंचवण्याचं लक्ष या ठिकाणी आपण साध्य करतो आहे अकरावी योजना दोन हजार बार सात ते दोन हजार बारा ओके महत्त्वाचा मुद्दा आहे उद्दिष्ट बघितले आपण दारिद्र्य घटवणं हे आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट सगळ्याच योजनांमध्ये राहिलेलं आहे बेरोजगारी कमी करायची आहे शिक्षण आरोग्यकडे लक्ष द्यायचं आहे मानव संसाधन सबलीकरण करायचं आहे रोजगार द्यायचा आहे पर्यावरण श्रीपृ श्रीपृष्ठ समानता आणि प्रशासकीय सुधारणा अशा पद्धतीने मित्रांनो अकराव्या योजनेमधील हे मुद्दे आहेत तर हे सगळे मुद्दे आर्थिक नियोजनामध्ये आपण बघितलेले आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल अशी मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद